नमस्कार दीपक रेगे कथाकथन का चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासनं स्वागत तुम्ही ऐकताय राजेंद्र भोसले यांची वणवा ही कादंबरी आणि आज भाग तेरावा पण तत्पूर्वी जर तुम्ही आता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा ऐकूयात राजेंद्र भोसले लिखित वणवा भाग तेरावा एका सकाळी सकाळी मुक्ताच्या घराकडे गावचे पोलीस पाटील आणि काही गावकरी आले सोबत महिला ग्रामपंचायत सदस्यही होत्या त्यांनी मुक्ताच्या घराचं दार ठोठावलं आतून मुक्तानं आवाज दिला कोण आहे कुणी काहीच बोललं नाही थोड्या उशिरानं ना पोलीस पाटील म्हणाले मुक्ताबाई दार उघडा मी पोलीस पाटील आहे पोलीस पाटलाचा आवाज ऐकताच मुक्ता लगबगीनं उठली डोईवर पदर घेतला साडी चापून चुपून तिने दरवाजा उघडला अहो भाऊ आत या की सकाळ सकाळी येणं केलं त्यांच्यासोबत पंच कमिटीतले इतर मेंबर बघून तिच्या डोळ्यांसमोर काजवेत चमकले वसंतानं यांच्याकडूनही पैसे घेतले की काय असं तिला वाटलं पण आपल्या चेहऱ्यावर न जाणवू देता ती म्हणाली अहो आत तर या असं बाहेर का या बसा गोंगरं टाकती चा करती प्रथम कोणी बोलावं यासाठी प्रत्येकजण एकमेकांची वाट बघायला लागले त्यांना गप्प बघून मुक्ताच्या कापाळावर आठ्या उमटल्या काय झालं तुम्ही असं गप का बोलत का नाहीसा का आमचं कारभारी कुठं पिऊन बिऊन पडलं काय तसं असेल तर सांगा मी त्यासनी उठवून आणते का त्यांनी तुमच्याकडनं काय पैसे बिशे उचलले शेवटी पाटलांनी धाडस केलं ते आपली नजर जमिनीकडे लावत म्हणाले मुक्ताबाई एक लय वाईट बातमी ओ काय हाय सांगशील का नाही मन वाईज गट घटकारात आई वसंत त्यानी वय ते पहाटेच उठून क्षण बाहेर गेलेत गेला असतील नेहमीप्रमाणे प्यायला आता काय करणार सांगा बरं आपलंच नशीब फुटक अगं तसं नाही मुक्ता मुक्ता जरा तू नीट ऐकून तर घे की एक महिला सदस्या म्हणाली मग तुम्ही तर सांगा की ताई मगा धरणं तुम्ही सगळी असं कोड्यात का बोलताय म्हणा काबू ठेव सांगते मुक्ता वसंता भाऊजी या जगात नाही राहिलं हा ग बाया काय झालं तेच नाही विषय फुटल्याची खात्री होताच पोलीस पाटील धैर्यानं म्हणाले ताई वसंतानं फास घेतलाय ते वाक्य ऐकताच मुक्ताच्या पायाखालची जमीनच सरकली असं कसं झालं भाऊजी असं म्हणत ती डोक्याला हात लावून मटकन खाली बसली तिने रडायला सुरुवात केली तिचा आवाज ऐकून मुलं एक एक करून जागी झाली आई का आहे हे त्यांना समजेना प्रत्येकजण आपल्या अंथरुणात बारीक तोंड करून एकदा आईकडे तर एकदा पोलीस पाटलाकडे बघायला लागली वावरात एक लिंबाचं मोठं झाड होतं आणि त्या झाडाला वसंतानं फास लावून घेतला होता दारूच्या प्याल्यानं वसंताच्या संसारात भडकलेला वणवा जणू पुरता पेटला होता सारं गाव ते दृश्य बघण्यासाठी वावरात जमलं होतं मुक्ताई तिथे गेली पतीचा लटकलेला देह पाहून तिने टाहू फोडला लटकलेल्या देहाचे पाय पकडून ती म्हणाली अहो धनी काय केलं हे मला एकटिल टाकून निघून गेलायचा असं किती कर्ज राहिलं होतं म्या होती की फेडायला मला विचारलं नाही काय नाही तुम्ही अवचितच असा येड्याचा इशार का केला बरं आता मी ही पोरं घेऊन कुठं जाऊ नि रस्ता साथ दिली आणि मला अर्ध्या टाकून जायला तुमच्या जीवाला काहीच कसं नाही वाटलं माझा नाही आपल्या लेकरांचा तरी इशार करायचा झाडाजवळ एकच कोलाहल झाला पोलीस पाटलांनी सगळ्यांना शांत केलं अरे मुक्त अगं बर हे बघ तू रडली का पोरं रडतात गडायचे ते घडून गेले उगा रडू नको धीर धरपोरी अहो भाऊ आता मी जगू कशी गप ना गप उगे रडू नको मुक्ता आम्ही हाय की गाववाला समज तुझ्या बरोबर गाववाल्यानेही मुक्ताला धीर दिला काही तासात पोलिसांची गाडी आली प्रेत उतरवलं गेलं पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडले कर्ज बाजारीपणामुळे शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या असा निष्कर्ष काढण्यात आला मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी शववाहिकेतून तालुक्याच्या ठिकाणी नेण्यात आला सर्वस्व गेल्यामुळे मुक्तापुढे आता स्वत तीन मुलांचा प्रश्न आ वासून उभा होता पतीच्या निधनानंतर आई दोन चार दिवस तिच्याजवळ राहिली आणि आपल्या गावी निघून गेली कैलास उर्मिला मंजू या तीन अपत्यांच्या वयात दोन दोन वर्षांचं अंतर होतं कैलास नऊ उर्मिला सात मंजू पाच अशी कोवळी बर होती पोरांची कैलास तिसरीत उर्मिला पहिलीत आणि मंजू बालवाडीत सावकारांचा ससेमीरा वसंताबरोबर लुप्त झाला इकडचं तिकडचं करून ती चार घास पोरांना खाऊ घालत होती रोजगार करून ती आपल्या कच्च्या बच्च्यांची पोटं भरायला लागली एक दिवशी राधाक्का तिच्याकडे आली राधाक्का कशाला आली आहे हे मुक्तानं हेरलं तिकडचं तिकडचं चा बोलणं झालं मुक्तानं मुख्य विषयाला हात घातला हे बघ राधाक्का तू तर माझं कसं वाटूळ झालं हे बघितलंय नवरा गेला सारी जमीन गेली घर गेलं अंगाव डाक पण नाही राहिला माहेरचा तर काही बी आधार नाही माझा काही लास अजून लहान आहे आता मला काहीतरी काम करावं लागेल या तिघांचणी चांगलं शिकवावं लागन तू तर म्हणत होती तुला भरपूर पैशाचं काम देते माझं तर शिक्षण जास्ती नाहीच आहे यावर राधाक् हसत हसत म्हणाली हा गेडे हे शिक्षणाची काय बी गरज नाही या कामाला तुझं देखणं रूप हेच शिक्षण समज शिक्षणाची गरज नाही असलं कसलं ग तुझं काम म्हणायचं मुक्तानं आश्चर्यानं विचारलं सगळं सांगते नीट ऐकून घे असं म्हणून राधाक्कानं एकदा इकडे तिकडे बघितलं कोणी ऐकायला नाही याची खात्री पटल्यावर दाबक्या आवाजात म्हणाली हे भग सपष्ट सा सांगते रागाला येऊ न गं काम तसं नास्कच आहे पण खात्रीच आहे बाया माझी काय गं राधाक्का वाईट वाटून घेऊ नगस तू चांगल्या घरचीस मला तुला यात पाडायची इच्छा नाही परत तू फार जीव द्यायला निघाली म्हणून मी तुला विचारलं आता तर तुझा नवरा पण गेला कच्ची बच्ची आहे त्यांच्यानी पैशाची गरज आहे एकटीच्या रोजगारात हे घर चालायचं नाही त्यांचं शिक्षण व्हायचं नाही म्हणून हे काम सुचीवते तुला पटलं तर वय म्हण नाही तर ते सोडून मला काय वय म्हणलं तरी सारखं नाही म्हणलं तरी सारखं हां एवढं मातूर सांगते पैसाच पैसा पाईशा तुला मिळेल तुझ्या मागची दरिद्री जाईन अगं पण सांगशील का नाही काय काम आहे हे मुक्त आता तुला सरळ सांगते हे बघ तू चांगली देखणी आहेस गोरी पाने आहेस तुझं रुपडं आता तुझं भांडवाल आता तुला कोणाचा बी आधार नाही सासरा गेला सासू गेली नवरा गेला तुझे आईबाप पण गरीब आहेत आणि माहेरची माणसं किती दिवसाची असतात ग तुझी पोरं तर लहानगी आणि हे बघ जगात कोणी कोणाचं नसतं आहे मुक्त उगाच तू गावातल्या कोणाची तरी शिकार वचीन आहे एकटी विध बाय म्हणल्यावर गावकऱ्यांचं डोळं ओन असतात अशी बी तशी बी तुझ्या आयुष्याची फरफड झाली अजून चालूचे तवा तू माझ्याबरोबर चल तुला मालामाल करते तू तालुक्यात काय करती, करती। याची या कानाची त्या कानाला खबर होणार नाही कारण येऊन राजे खोशीचा साऊद आहे अगं पण राधा का माझं काय सांगशील का, का नाही हा का धुन्या भांड्याचं काम आहे का? का लेकर सांभाळायचं काम आहे थोडं थांबून राधाक्का म्हणाली हे बघ शिरगावात चांगले शिकलेले सवरलेले लोक असतात कुणाची बायको आजारी असते कुणाला बायकोच नसती कुणाची बायको परगावी असती तर कुणाला आपली बायको आवडत नसती अशा लोकांची आपण सेवा करायची तुझ्यासारख्या लय पैसे मिळतील बघ राधा का आपल्याला इतर स्त्रियांपणे वाममार्गाला लावते हे मुक्ताच्या लक्षात आलं मुक्ताला खूप राग आला अहो राधा का काय बोलताय तुम्ही हां आमच्या अख्ख्या घराण्यात असलं कोणी वागले वय जीवापरी साबरूला आम्ही जपतोय पदराखाली चिमणी सांभाळल्यावाने वाणी लग्न आधी बी आणि लग्न नंतर बी कधीच माझा पाय घसरलेला नाही आणि तुम्ही मला असलं काम करायला सांगता वे राधा का अगं ठीक आहे की बाई तुझी बी इच्छा मी काय बळजबरी केली का तुझ्या उगा आपलं सहज विचारलं मी हे बघ येऊ याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे जावा तुला नड पडल त्या येळेला माझ्याकडं जरूर ये आणि बघ मी हे तुझ्या वाईटासाठी नाही चांगल्यासाठी सांगते हे लक्षामध्ये ठेव आणि हे आपण बोललो आहे ना हे मानात ठेवायचं मी बोललेले शब्द गावात करायचे नाहीत माझ्याकडे बी गावातली लोक इज्जतीने बघतात तू बॉ बाटा केला तर मी सुद्धा बदनाम होईन आपण जे काय बोललो ते पोटात राहू दे मुक्त तुला, तुला तुझ्या लेकराची शपथ आहे नाही त्याची काळजीच करू नको राधा का तू या कानाची गोष्ट त्या कानाला नाही मानलं मुक्ताचा नकार ऐकून राधा का निघून गेली वसंत जाऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला लोक आता तिच्याकडे वेगळ्या नजरेनं बघत होते जिथे कामाला जाईल तिथला मालक तिच्याकडे वासनांध नजरेनं बघायला लागला नवरा दारुडा का असे ना सगळं गाव त्याला दपकून होतं नवऱ्याचं चा छत्र उडताच तिला असुरक्षित वाटायला लागलं मोहळाच्या माश्या उठाव्या तसं झालं आपल्या मागे उठलेल्या वणव्याच्या झाडा तिला पावलोपावली झाळत होत्या लोकांच्या आशा वागण्यानं आपण स्त्री असल्याचा आणि त्यातल्या त्यात सुंदर असण्याचा तिला राग यायला लागला पण करणार का इलाजच नव्हता आपल्या मुलांकडे बघून ती आला दिवस रेटत होती असे आले आलेले अनुभव पावलोपावली गिळत होती मुक्त गावात मिळेल ते काम करत होती चुकीच्या दिवसात काढणी मोडणीची कामं करायची शेंगांच्या दिवसात शेंगा उकरायला जायची अधूनमधून खुरपणीची कामं तिला मिळायची येईल त्या रोजगारात आपला उन्हा संसार मुक्ता रेटत होती सकाळी लवकर उठायचं पोरांचं करायचं कैला सुरमिला आणि मंजूला शाळेत पाठवायचं आणि स्वत नियमितपणे कामावर जायचं स्वतःचं पोट भरून तिला आता तीन लेकरांची पोटं भरायची होती तिची नजर सतत रोजगार शोधत असायची गावात एखादा लग्नाचा किंवा इतर उत्सवाचा कार्यक्रम असल्यावर तिला आवर्जून स्वयंपाकासाठी बोलवलं जायचं ती जायची स्वयंपाकाचे पैसे मिळायचे उरलेलं भरपूर अन्न तिच्या पदरी नेहमी पडायचं त्या ती अन्ना तिच्या कुटुंबाचे किमान चार दिवस तरी जायचे पोळ्या मिळाल्या तर दोन दिवस ताज्या पोळ्या खाल्ल्या जायच्या तीन चार दिवसांनंतर पोळ्या आंबायला सुरुवात व्हायची मुक्ता त्या पोळ्या उन्हात वाळवायची सकाळ संध्याकाळ त्या शिजवल्या जायच्या आणि ते, ते खाऊन तिचं कुटुंब एक दोन दिवस जागायचं दारिद्र्याला तिने सोबतही मानलं होतं धन्याचं दुःख जास्त दिवस कुरवाळत बसायचं नाही हे मुक्तानं मनाशी ठरवलं होतं बघता बघता वर्ष गेलं वसंताचं वर्ष श्राद्ध घातलं एक दिवस वसंताच्या आठवणीत गेला त्याचे चांगले गुण आठवून त्याची चर्चा झाली या प्रसंगी तिने भूतकाळातल्या वाईट घटनांच्या कडवट आठवणी मागे टाकण्याचा निर्धार केला आता कुठल्याही परिस्थितीत प्रत्येक क्षण निर्भयतेनं जगायचा असा निश्चय तिने केला काबाड कष्ट करायचे मुलं मोठी करायची एवढंच तिच्या डोळ्यांसमोर आता ध्येय होतं नातेवाईक हे आपले नाहीत पहिल्यांदा त्यांचा विचार तिने डोक्यातनं काढून टाकला जग स्वार्थापुरतं जवळ येत आणि आपण अडचणीत असल्यावर दूर दूर जातं याची जाणीव तिला पावलोपावली होत होती वसंताच्या बहराच्या काळात त्याच्या मागे पुढे करणारे मित्रही आता तिच्या वाईट काळात मदतीसाठी पुढे येत नव्हते कोणाचीही अपेक्षा न करता ती झपाटल्याप्रमाणे काम करत होती आपल्या हक्काच्या रोजगाराच्या पैशावर संसाराचा जगन्नाथाचा रथ ती हळूहळू ओढत होती दिवसामागून दिवस जात होते तिच्या चारित्र्यावर टपलेल्या कावळ्यांना ती वेळोवेळी हाकलत होती एकीकडे चारित्र्य रक्षण तर दुसरीकडे कठोर कर्तव्य यात ती करकचून बांधली गेली होती येईल त्याला विरोध करत गेल्यामुळे तिच्या वाटेला सहसा कोणी जात नव्हतं एक चांगल्या चारित्र्याची बाई असल्याची सगळ्यांची खात्री पटल्यामुळे तिला बऱ्याच वेळा आदर सुद्धा मिळत होता मुलं एक एक दिवसांनी मोठी होत होती शाळेतली पोरं एक एक इयत्ता पार करत होती वर्षातून एकदा येणारा शाळेचा खर्च तिला तसा जास्त होता वर्षातून एकदा ती पोरांना शाळेचा गणवेश घ्यायची पोरांची पाठीपुस्तकं डबे कंपास यांची खरेदी पोटाला चिमटा घेऊन करायची गावात दहावीपर्यंत शाळा होती कैलास आता पाचवीत गेला होता तो हुशार होता कैलासचे शिक्षक मुक्ताजवळ त्याचं कौतुक करायचे मुक्ताचा ऊर भरून यायचा उर्मिला उर तिसरीत मंजू पहिलीत गेली होती पोरं थोडी थोडी मोठी झाल्यामुळे तिचा पोरांचा हाडदा कमी झाला होता कळती झालेली मुलं आपापल्या परीनं आपली वैयक्तिक कामं स्वतंत्रपणे करत होती दररोज या शेतातून त्या शेताकडे कामासाठी फिरणाऱ्या मुक्ताला एक दिवशी चांगली बातमी ऐकायला मिळाली गावापासून दोन किलोमीटर अंतरावर नळाचं काम निघालं गावात रोजगार करणारा काही वर्ग होता त्यात मुक्ताही होती धरणाचं पाणी गावोगाव फिरवण्यासाठी कॅनॉल केले जातात रोजगार हमी योजनेच्या नियमाप्रमाणे मजुरांना मजुरी दिली जाते त्यामुळे काम जरी घरापासून लांब असलं तरी भरपूर रोजगार आणि दररोज रोजगाराची हमी देणारं होतं कामाच्या मोबदल्याबरोबर दररोज रेशनिंगचा गहू मिळणार होता ही नामी संधी चालून आल्यावर मुक्ताला आनंद झाला सहकारी मजुरांबरोबर चर्चा केल्यानंतर नळावर काम करण्याचा तिने निर्धार केला सकाळी सहा वाजता कामाला सुरुवात होई कामाच्या ठिकाणी जाईपर्यंत तास जायचा म्हणजे कामाची वेळ गाठण्यासाठी मुक्ताला पहाटे तीनला उठायला लागायचं पहाटे तीनला उठून ती मुलासाठी आणि स्वतःसाठी दिवसभराच्या भाकरी थापायची कमी ना जास्त तेला मिठाचं कोरड्याला करून ठेवायची आपापल्या वेळेला उठून पोरंही शाळेला जायला शिकली आधार नसलेली झाडं कशीही करून वाढतात त्याप्रमाणे आपली परिस्थिती बघून पोरं वागत होती मिळेल ते खात होती आईकडे कुठलाही हट्ट धरत नव्हती त्यांच्या बरोबरीनं शाळेतली पोरं चैनीत राहायची पण आपण गरीब असल्याची जाणीव मुक्ताच्या मुलांना आपोआप आली होती आईप्रमाणे ती स्वाभिमानी होती मिळेल त्या कपड्यात मिळेल त्या अन्नात ती खुश असायची आपल्या नशिबात जे आहे ते भोगण्याची त्यांची वृत्तीच होती मुक्ता सकाळी साडेपाच सहाला कामाला लागायची एखादा पुरुष मजूर खड्डा खणायचा त्या खड्ड्यातली माती मुरूम डोक्यावर पाठी घेऊन ती दूरवर टाकून यायची साधारणतः बाराच्या सुमाराला जेवणाची सुट्टी व्हायची सर्व मजूर मंडळी झाडाखाली जेवायला बसायची मुक्ताही त्यांच्याबरोबर जेवायची पोटभर जेवण करून पाणी पिल्यानंतर मजुरात गावातल्या इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या साधारणतः दुपारी एक वाजता पुन्हा कामाला सुरुवात व्हायची आणि एकला सुरू झालेलं काम चार वाजता संपायचं आठवड्यातनं एक दिवस साप्ताहिक सुट्टी असायची सुट्टीच्या आदल्या दिवशी आठवडी पगार व्हायचा आठवड्याचा पगार आणि दररोज एक किलो याप्रमाणे सहा किलो गव्हाचं कुपन मिळायचं ते कुपन रेशन दुकानात जमा केल्यावर दुकानदार सहा किलो गहू द्यायचा त्यामुळे मुक्ताला धान्याची काळजी नसायची आलेल्या पगारात मीठ मिरची सहज भागून गाठीशी थोडीफार शिल्लक पडायची नडीसाठी ती राखून ठेवायची रोजगार हमीच्या सुट्टीचाही ती सदुपयोग करायची त्या दिवशी एखादं खाजगी काम आलं तर ती सोडत नव्हती तिच्या हाताला काम करून घट्टे पडले होते हाताबरोबर मनही निब्बर होत होतं आता मुक्ताच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होतं आपली मुलं मोठी करायची आपल्याला कितीही कष्ट पडो पोरांना शाळा शिकवायची अधूनमधून तिच्या रूपावर डोळा ठेवणारा भेटायचा एकदा अशीच ती रोजगार हमी योजनेच्या कामावर असताना हजेरी घेणारा साहेब तिचा रूप बघून भाळला तिच्याशी लगड करण्याचा प्रयत्न करायला लागला पैसे देताना तिचा अंगठा घेताना तिच्या हाताला लोचट स्पर्श करायला लागला काहीतरी निमित्त काढून तिच्या जवळ येऊन बोलायला लागला मुक्तानं ओळखलं पण काही इलाज नव्हता साहेब हुद्यानं मोठा होता त्याच्यावर काही आरोप करणं म्हणजे आपलं काम जाण्याची भीती साहेब येता भी जाता तिच्या कामाची पाहणी करायचा तिच्याकडे आधाशी नजरेनं बघायचा अप्रत्यक्षपणे काहीतरी बोलायचा सतत जवळ जाऊन म्हणायचा काय मुक्ताबाई कसं काय मुक्ता खाली मान घालून ठीक आहे एवढंच म्हणायची ती जशी जशी, जशी गप्प बसायला लागली तशी तशी साहेबांची लगट वाढायला लागली तिची मूक संमती आहे असं वाटून तो पुढचं पाऊल टाकायला लागला एक दिवशी सर्वांना त्यांनी कामावरनं लवकर सोडलं मुक्ताला जाणीवपूर्वक जास्त काम देऊन थांबवलं मुक्ताला एकांत देऊन त्यांनी चावटपणा सुरू केला मुक्ताबाई तुम्ही काम फार छान करता बरं का हां माझं पहिल्यापासनं काम असंच आहे एक विचारू का हां विचारा की साहेब राग येणार नाही ना हो तुम्ही विचारा तर खरं आज हे काम आटोपल्यावर माझ्याबरोबर तालुक्याच्या ठिकाणी येणार का मुक्तानं त्याचा डाव ओळखला ती पटकन म्हणाली हे काय साहेब अहो मी तिकडे येऊन काय करू नाही तुम्ही काही म्हणा मुक्ताबाई पण तुम्ही मला फार आवडता तुमचं रूप तुमचं चालणं तुमचं बोलणं माझ्या मनात चोवीस तास घोळत असतं मुक्ता गप्प उभी राहिली साहेब पुढे म्हणाले तुमची कसलीही कसर ठेवणार नाही मी तुम्हाला काय पाहिजे ते दिन मागाल तेवढे दागदागिने भारी भारी साड्या मुलांसाठी कपडे लगते मुलांच्या शिक्षणासाठी पैशाची मदतसुद्धा करेन नाही म्हणू नका फक्त एकदा हो म्हणा तुमचा होकार ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे तुमच्या आयुष्याचं सोनं करीन मी साहेब माझ्या आयुष्याचं सोनं होईल का नरक हे मला माहिती नाही साहेब तुम्ही शिकलेले सवरलेले असं का बोलताय तुम्ही आम्हा गरिबाची काय चेष्टा करताय का अहो तुम्हा गरिबातच खरं सौंदर्य दडलेलं असतं मुक्ताबाई हे सौंदर्य शहर गावात शोधूनही सापडत नाही शहरात कसं सगळं नकली खरं सौंदर्य हे ग्रामीण भागात असतं नाही तर बघा ना आमची बायको तिचं तोंडसुद्धा भगवत नाही असं नका याड साहेब ती तुमची गृहलक्ष्मी आहे तुमच्याबरोबर लग्नात सात फेरं घेतल्या तिने हे इसरू नका आणि आशाबाईला का म्हणून नावं ठेवत आहे मुक्ताबाई तुम्ही बोलता सुद्धा किती छान सतत ऐकत राहावं असं वाटतं साहेब मला तीन लेख आहेत नवरा ना नाही आहे माझ्या वाईट वागण्याची वार्ता गावात कळल्यावर मला गावात राहायचं मुश्किल होऊन जाईल तुम्ही काय व तुम्ही जाल दुसऱ्या गावाला बदलून आम्ही गरीबाने जगायचं कसं गावात सांगा नाही त्याची काळजी करू नकोस हा प्रकार कोणालाही समजणार नाही काय असेल ते आपल्या दोघात राहील साहेब अ मांजर डोळे मिटून दूध पितंय म्हणजे जग बागायचे राहत नाही गो पायीच्या आबरूची तुम्हाला पुरुषाच नाही परवा नसती बाईची आबरू म्हणजे काचेचं भांड का बा पुटल सांगता नाही येणार साहेब तुम्ही चांगले नाही विचारताय म्हणून गोडीनं सांगते नवरा मरून इतके दिस झाले पण म्या माझा पाय अजून वाकडा पडू दिला नाही का तुम्ही मला आत्ता पापात पाडताय मुक्ताबाई हे पाप नाही हे प्रेम आहे आणि प्रेम करणं पाप असेल तर तुमच्यासाठी मी हे पाप करायलाही तयार आहे सांग मुक्ता मी कसा विश्वास देऊ तुला हे बघा साहेब तुम्ही शिकलेलं आहे म्हणून पुनिंदा सांगते पटतं आहे का बघा तुम्ही चुकीच्या ठिकाणी चौकशी करतायचा माझा नाव वाडा नाही त्या उद्यापासून काम यायच्या का नाही ते मला ठरवायला लागल तुम्ही जर माझा पिच्छा सोडणार नसाल तर मला हे काम सोडावं लागेल नाही नको मुक्ताबाई मी मी खरंच चुकलो मला माफ करा मी एका चांगल्या बाईला हा प्रश्न विचारला याचा मला पाश्चात्ताप होतो आहे साहेबांनी मुक्ताचा सा निर्धार ओळखला आणि आता आणखीन पुढे बोलून उपयोग होणार नाही हे ओळखून त्यांनी प्रसंगाला अचानक पलटी मारली साहेबांचा सा खजील चेहरा बघून मुक्ताला दया आली नाही नाका साहेब तुम्ही माफी मागू नका तुम्ही काय तुम्ही खडा टाकून बघितला काय हरकत नाही पण दुसऱ्या एखाद्या पाण्या दगड मारू नका अंगाव घाण उडण बाईत काय ताकद असती हे तुम्हाला माहिती असेलच की मुक्ताबाई तुम्ही माझ्या डोळ्यात चांगलं चांजन घातलं आहे मी बोललेलं विसरून जा कारण हा माझ्याही आब्रूचा प्रश्न आहे त्याची काळजी करू नका साहेब आब्रूचं भ्या प्रत्येकाला असते तुम्ही चुकला मी नाही चुकणार तुम्हाने ना कारण बदनाम करायचं पाप मी नाही करणार या गोष्ट कानाची गोष्ट त्या कानाला नाही वाहणार साहेब रमले तशी मुक्ता हसली जावा साहेब आता दिवस काल यायला आलाय मला कामावं इतका येळ लागले लोक मागं काय बाय बोलतेल माझ्या लोकांच्या बी आपल्याकडे नजरा असतात जिथं बाय आणि बाबा इतका वेळ बोलत उभं राहत्यात हे जरी बघितलं तरी बातमी गावभर वारेवाणी होईन साहेबांनी बारीक तोंड करून आपली गाडी स्टार्ट केली मुक्तानं त्यांना निरोप दिला मुक्ताच्या चेहऱ्याकडे बघण्याचंही चे धाडस आता साहेबांकडे राहिलेलं नव्हतं भर वेगात साहेबांची गाडी शहराच्या दिशेनं निघून गेली काही दिवसांनी रोजगार हमीचं काम संपलं नेहमीप्रमाणे तिने दुसरं काम शोधलं मुक्ताला तिच्या सौंदर्याचा असा त्रास अधूनमधून होत होताच एक संकट टळतं न टळतं तलत, तोच दुसरं संकट तिच्यासमोर दत्त म्हणून उभं राहत असे ज्या सावकाराच्या शेतात मुक्ता काम करत होती त्या सावकाराचा धाकटा भाऊ होता त्याचं नाव सारज्या सावकाराला तो डोकेदुखी होता सुरुवातीच्या काळात तो दारू पित असल्यानं त्याच्या मारहाणीला कंटाळून त्याची बायको आपल्या मुलाबाळांसकट त्याला सोडून गेली होती आणि त्यामुळे हा सारजा मोकाटच सुटला होता सगळी जमीन त्यांनी दारूच्या व्यसनात विकली होती काहीही कामधंदा न करता फिरत तो फिरत असल्यामुळे सावकारानं त्याला आपल्या शेतीवर देखरेख करायला सांगितलं होतं इकडे तिकडे उडाणपट टप्पू वगैरी करण्यापेक्षा शेतीच्या कामात तो गुंतून राहील अशी सावकाराची अपेक्षा मुक्ता कामावर येताच हा सर्जा रोजच्या रोज कामावर शेतात यायला लागला त्याची विखारी नजर मुक्ताचा पिछा करायला लागली ती खुरपत असताना सरजा फेरफटका मारण्याच्या बहाण्यानं मुद्दाम तिच्या मागे फिरायला लागला बरं तो शेताचा मालक असल्यामुळे मुक्ताला काही बोलता येईना मुक्तानं त्याचा डाव ओळखला सरजाही दिवसेंदिवस तिच्याशी लगट साधण्याचा प्रयत्न करायला लागला एक दिवशी मुक्ता एकटी असताना त्यांनी तिला गाठला आणि विचारलं काय मुक्ता बायकच काय चाललंय बरं चाललंय मालक मग मग काय काय विचार काय कसला विचार म्हणताय मालक बघा की थोडा विचार करून माणूस माणसापाशी कशा पाहिजे ते सरजाला काय आहे हे कळायला मुक्ताला वेळ नाही लागला कामावर आलेले असे अनेक अनुभव तिने पचवले होते या बाबतीत ती आता कच्ची राहिली नव्हती ती म्हणाली थोरलं मालक नाहीत नाएद वय नाही ते पार गावी गेल्यात मग मग मालक तुम्ही बी बरं माझं काम मला करू द्या अगं काम तर आहेच की विचार कर तुला स्वान्यानं पिवळं करल बघाच तर एक डाऊ भाई म्हण हे बघा मालक म्या गरीब जरूर आहे पण असलं वाईट वांगाळ काम केलं नाही आयुष्यात मग आता कर तुला आजचा रोजगार धापड देतो विचार कर वाटलंच पैसे रोग देतो असं म्हणून त्याने खिशातल्या काही नोटा काढून तिच्या पुढे धरल्या मुक्ताचा संयम सुटला तिने पायातली चप्पल हातात घेतली आणि मोठ्या आवाजात म्हणली अरे काय पाण्या मला काही यासवा समजला का थोरल्या मालकाला सांगल मी काय तुझ्या शेतात कामाला आले काय चूक केली का मी आणि तुला काय आया बहिणी आहेत का नाही हे बघ बरे बोला ना माझा पिच्छा सोडतो का नाही का करू गाव गोळा मुक्ताचा आक्रमक पवित्रा बघून सरजा घाबरला अगं मुक्ता तसं काय करू न गं मी उगा तुझी मस्करी करतोय काय वाईट वांगाळ मनात आणू न गं वाईट वांगाळ माझ्या नाही तुझ्या मनात आल्या मोडद्या म्हणून सकाळपासनं कुत्र्यासारखं माझ्या मागं मागं फिरतोय मग नीट सांग की तुझ्यासारख्या कुत्र्याला असंच बोलावं लागतंय रे हाड बांधल्यावर कुत्र सुद्धा हाडूक टाकते तू तर कुत्रेच्या बी खालच्या जातीचा निघाला आता जा तू का हानू हे खुरपटक खूर असं म्हणत मुक्ता उठली आणि प्रकरण आहे हे लक्षात येतात सरजानं काढता पाय घेतला संध्याकाळी ती घरी आली आता हा अनुभव कुणाजवळ तरी सांगणं आवश्यक होतं शेजारणीला तिने भांडी घासता घासता सगळे हकीकत सांगितले अगं ती ओ वय ले बाजींदा बाब आहे त्याला कच्चा कशालाच वाढला चांगलं चपलीने हानायचं का नाही त्याला अगं गावातल्याही बायकांचा मार खाल्लाय त्याने चौथाची बायको गेली त्याला सोडून आता दुसऱ्याच्या बायकाच्या वासा वाचते मुडदा सारखा डोमकावळे म्हणे बायकाने हळद बसते मुडदा तू एवढ्या अगं बसू नको तो कुत्रा तुला पुन्हा छेडल त्याचे थोरल्या भावाच्या कानावर घाल गोष्ट त्यो माणूस आहे शेजारणीनं सल्ला दिला मुक्ता दुसऱ्या दिवशी शेतावर गेली घडलेला प्रकार सावकाराच्या कानावर घातला सावकारानेही तो ऐकून घेतला तिची समजूत काढली मुक्ताबाई तुम्ही माझ्या बहिणीवाने तुम्ही त्याचं मनाव घेऊ नका माझा भाव कसा आहे मला चांगलं माहिती तुमचीच नाही त्याच्या लयता तक्रारी आल्यात माझ्याकडं त्याला चांगली शेती दिली त्या शेतीची वाट लावून टाकली लगीन करून दिलं दोन लेकरं झाली चांगलं राहील वाटलं पण नाही बायकोला बी मारहाण करून मायरी आकलून दिली त्याने एकुलता एक भाऊ आहे कुठेतरी निघून जाईल म्हणून जपतोय मी ते बी माझ्या आईच्या आईचे पाय आईने मारताना त्याच्याकडे बघ असं मला सांगितलं म्हणून त्याचे नकरे सहन करतोय मी राज त्याने तुम्हाला हात घातला आहे मला नाही सहन होणार माझ्या हरामखोर भावानं तुमच्याशी जे वाईट वर्तन केलं त्याच्याबद्दल मी माफी मागतो त्याला मी ताकीद देतो ताई मला माहिती आहे तुम्ही गावा देवीवानी राहता इतर काही बाबत मी बोलल पण तुमच्याबाबत वाईट बोललो तर माझी जीभ झडेल तुम्ही कामावर असस्तवार मी सरज्याला शेतात फिरू देणार नाही तुम्ही बिंदास काम आला या अह तुमच्यासारखं का काम कोण नाही करत बाकी बायांच्या मानाने दीडपट उतार पडतोय तुमच्या कामात तुमच्या हातात लक्ष्मी येत आहे तुम्ही काम करायला लागल्यापासून माझ्या शेतात भरभरून पीक यायला लागले आमचं शेत डावी पडू देऊ नका मुक्तात आहे मी विनंती करतो तुम्हाला झालं तेवढं झालं तुमच्या केसाला सुधीक धक्का बसू देणार नाही याच्यापुढं भाऊ मी आपलं सांगितलं म्हणजे तुमच्या कानाव घातलं हो तसं काय वाईट वांगाळ समजू नका मी त्याला काय बोलायची ते बोलली त्याचं हे वागणं ना बरं नाही तो तर एक दिवशी गोत्यात येईलच नाही तर तुम्हाला बी तो गोत्यात आणन बघा नाही असा पारकार पुन्हा गाडणार नाही खात्री देतो मी त्याची फिकीर करू नका अजब्बात शहाण्याला शब्दाचा मार असतो आहे मूर्खाला लाठीचा मार असतो आहे घरी गेल्या भडव्याला असा बडावतो की पुनिंदा तुमच्याच काय गावातल्या कुठल्याच बाईच्या वाट्याला नाही गेला पाहिजे तुम्ही लागा कामाला असं सांगून सावकार गावाकडे निघून गेले मुक्ता त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिली स्वतःची हसत ती कामाला लागली मुक्ताच्या जिद्दीचं गावात कौतुक व्हायला लागलं तिच्या सोजवळ निष्पाप स्वभावामुळे गावकऱ्यांचा तिच्याविषयीचा आदर वाढला त्यामुळे अप्रत्यक्षपणे ते तिचं संरक्षण करायला लागले राहत्या गोठ्याचा तिने स्वर्ग केला होता स्वच्छता हा तिचा जीव होता आठवड्यातनं एकदा ती घर सारवून घ्यायची चूलही दिवसाड सारवून लिपून घ्यायची अंगणात शेणा पाण्यानं नित्यनियमानं साडा घालायची त्यावर रेखीवर रांगोळी घालायची घरात कुठलीही सुविधा नसताना तिचं घर चमकायचं फळीवरची भांडी नियमित साफसफाईमुळे आरशाप्रमाणे वाटायची मुक्ताकडे एखादी बाई गप्पा मारायला आल्यावर लवकर उठत नसे नम्रता शालीनता पावित्र्य स्वच्छता धडाडी संयम असे गुण मुक्तामध्ये भरल्यामुळे ती सगळ्यांची लाडकी झाली होती कैलास यंदा दहावीला असल्यानं शिक्षणाच्या दृष्टीनं त्याचं हे वर्ष महत्त्वाचं होतं मुक्ता कमी शिकलेली असली तरी शिक्षणाचं महत्त्व जाणून होते गावातले अनेक जण शिकून नोकरीला लागलेले ती बघत होती एखादा नोकरदार जेव्हा मोटरसायकलवर गावात यायचा तेव्हा त्यांच्यात मुक्ता आपल्या कैलासला बघायची कैलासला पण असंच शिकवते तोही शिकून मोठा होईल पगार कमवेल आपल्या मागची पिढा जाईल असं स्वप्न तिला पाडायचं योगायोगानं कैलासही वर्गात हुशार होता त्याचा सतत पहिला क्रमांक असायचा त्याच्या हुशारीला आपण फुंकर घालणं गरजेचं आहे असं मुक्ताला वाटायचं त्यासाठी स्वतःला कितीही त्रास झाला तरी मुक्ताला त्याची परवा नव्हती अनेक वेळा कैलासनं शाळा सोडून कामावर यायची इच्छा व्यक्त केली होती पण मुक्तानं त्याची मागणी नाकारली होती कैलासनं कामावर घेण्याविषयी आईला विचारलं तेव्हा मालेकांचा संवाद झाला आई एक विचारू काय रे बाळा आई आता आपला खर्च वाढला आहे तुझे कष्ट बघून मला बरं नाही वाटत मी येतो हो। ये का माझे चार पैसे आणखीन येतील तुझा ताण कमी होईन नाही बाळा असा विचार बी नाही आणायचं मनात माझ्या तरासाची परवा नको करू तू मला मिलेला काय रोग आलाय रे इतके दिवस ढकलले हे बी दिवस जाते दिवस काय घर बांधून राहत नाहीत बाळा ते बघ काही आपली परिस्थिती अशी आहे तुझा बाप गेला जमीन गेली जागा गेली बाईच्या जातीला सगळं सोयरं कोण कौन कोणच नसतंय बघ येळ आली म्हणून मी मजुरी करती पण माझ्या पोरानं मजुरी करावी हे मला नाही आवडणार तू घराची काय बी काळजी करू नको तू फकस्त तुझ्या अभ्यासात लक्ष घाल तुझ्या वया पुस्तकाला मी कधी कमी पडू देणार नाही तू लय शिक मोठा हो आपल्याला सगळ्या सोयऱ्यांनी जेवढा तारास दिला तुझ्या बापाला सावकारानं जितका त्रास दिला त्याला तुझं शिक्षण हेच उत्तर आहे बाळा तुझ्या मागं बहिणी आहेत आता तुझं शिकायचं वय ते वय गेलं म्हणजे संपलं सगळं मग ज्याला भरमजुरी करावी लागन तुला मागच्याचा हाल होते ते एकडंच की पण आई अगं तू किती कष्ट करते लहानपणापासून बघतोय की तुझ्या हातापायाला दमच नाही मी लहान होतो त्या वेळेला मला पाठी उचलता येत नव्हती आता मी सहज काम करू शकतो नाही म्हणू नको नाही बाळा असं नाही करायचं अरे तू बी असं काम करायला लागला म्हणजे माझ्या सगळ्या सपनावर पाणी पाडल्यासारखं होईन त्याचं काय आईचे हे बोला ऐकून कैलास निरुत्तर झाला आईची मनस्थिती त्यांनी ओळखली मोठ्या जोमानं तो अभ्यासाला लागला घरात विजेची व्यवस्था नव्हती बारीक मक्या एवढी दिव्याची वात करून तो पहाटे उठून नियमितपणे अभ्यास करायचा दिव्याची वात मोठी करावी तर दिव्यातलं रॉकेल संपायचं उजेड ही वापरला पाहिजे हे शहाणपण कैलासला आलं होतं त्याला पहाटे उठायला उशीर झाल्यावर मुक्ता स्वतःहून त्याला उठवायची तो अभ्यास करतोय याची खात्री पाटल्यावर ती पुन्हा एखादी झोप काढायची कधी कधी चूल पेटवून त्याला चहा करून द्यायची रात्रीचं थोडं दूध आणि एखादा गोळाचा खडा टाकून केलेला चहा कैलासला दोन तास ऊर्जा द्यायचा मग दिवस उजाडेपर्यंत त्याचा अभ्यास खूप छान व्हायचा